त्यांनी पहिला प्रश्न हाच विचारलाय की थेट सुप्रीम कोर्टाचे दरवाजे का ठोठावले उच्च ठ्याय प्रशांत अभिषेक सिंघवी जे आहेत ते दोन पक्षांना रिप्रेझेंट करतायत एकतर शिवसेना जो गटनेते आहेत सुनील प्रभू त्यांना सॉरी प्रप्रतोद आहेत ते oh, oh. सुनील प्रभू यांना आणि दुसरं म्हणजे शिवसेना विधिमंडळ पक्ष या दोन पक्षकारांना ते रिप्रेझेंट करतात आणि त्यांचं आर्ग्युमेंट जे आहे ते दोन मुद्द्यांवरती आहे एकतर त्यांनी थेट सुप्रीम कोर्टामध्ये जे याचिकाकर्ते आलेले आहेत तर त्याच्या संदर्भात प्रश्न उपस्थित केले आणि दुसरं म्हणजे त्यांचं म्हणणं हे आहे की जोपर्यंत स्पीकर आपला निर्णय घेत नाहीत तोपर्यंत त्याची लीगल स्क्रुटिनी जी आहे ती होत नाही आणि याचे अनेक दाखले जे आहेत ते त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत त्यांनी सांगितलेलं आहे की अशी एकही केस नाही आहे राजस्थान हायकोर्टाचा दोन हजार वीसचा निकाल जर सोडला तर त्याच्याऐवजी कुठल्याही केसमध्ये स्पीकरचा निर्णय होण्याआधी कोर्टानं आपला हस्तक्षेप जो आहे तो केलेला नाही आहे आणि संदर्भातले दाखले जे आहेत ते अभिषेक मनु सिंघवी यांनी सुरुवातीला दिलेले आहेत खरं तर जे तुषार मेहता आहेत ॲडव्होकेट त्यांनीसुद्धा हे सांगण्याचा प्रयत्न केलेला होता की याच्यामध्ये उपाध्यक्षांची बाजू जी आहे ती पहिल्यांदा ऐकली पाहिजे उपाध्यक्षांच्या वतीनं ज्येष्ठ वकील राजीव धवन हे युक्तिवाद करतायत पण राजीव धवन यांनी अभिषेक मनु सिंघवी सुरुवातीला युक्तिवाद करतील असं सा सांगितलं आणि त्याच्यानंतर सिंघवींचा हा युक्तिवाद जो आहे तो सुरू आहे आणि सिंघवी हेच सांगण्याचा प्रयत्न करतायत की जोपर्यंत अध्यक्षांचा निर्णय किंवा पिठासीन अधिकाऱ्याचा निर्णय या केसमध्ये कारण उपाध्यक्ष आहेत पिठासीन अधिकाऱ्याचा निर्णय जोपर्यंत येत नाही तोपर्यंत त्याची लिगल स्क्रुटिनी जी आहे ती आजवर देशातल्या कोर्टांनी केलेली नाही आहे आणि त्यामुळं या सगळ्या संदर्भात सुद्धा ते अपेक्षित आहे असं त्यांचा दावा आहे बरोबर राजस्थान वगळता कारण राजस्थानचा एक अपवाद आहे राजस्थानचा जर का अपवाद वगळला तर असा निर्णय पाहायला मिळालाय त्यामुळे उपाध्यक्ष निर्णय घेत नाहीत तोपर्यंत तो कोर्टानं या प्रकरणामध्ये हस्तक्षेप करू नये असा युक्तिवाद अभिषेक मनुसिंघवी यांच्याकडनं केला जातोय सुनील प्रभू जे शिवसेनेचे प्रतोद आहेत आणि शिवसेना विधिमंडळ पक्ष यांच्या वतीनं अभिषेक सिंघवी बाजू लढवतात युक्तिवाद करतात राजस्थानमध्ये प्रशांत अगदी थोडक्यात सांगशील की दोन हजार वीस साली नेमकं काय झालं होतं कारण राजस्थानचं इथे अपवाद आहे राजस्थानात काय झालं होतं मुळामध्ये केवळ या केसचा उल्लेख केलेला आहे त्यांनी की राजस्थानमध्ये दोन हजार वीसमध्ये हायकोर्टानं जो निर्णय दिलेला होता त्याच्या संदर्भात म्हणजे तेव्हा पण पूर्ण प्रक्रिया झालेली नव्हती मात्र त्यावेळी हो, हो, कोर्टानं या संदर्भातले काही निकाल दिलेले होते असं त्यांचं म्हणणं आहे पण दोन हजार सोळाचं अरुणाचल प्रदेशचं जे जजमेंट आहे त्या जजमेंटचा सुद्धा उल्लेख करण्यात आलेला हो, आहे आणि हे सांगण्याचा हो, प्रयत्न म्हणजे इतर सुद्धा अनेक दाखले आता अभिषेक मनुसिंग देत आहेत आणि त्यांचा सांगण्याचा प्रयत्न हाच आहे की जोपर्यंत अध्यक्ष किंवा पिठासीन अधिकारी आपला निर्णय घेत नाहीत तोपर्यंत त्याची लिगल स्क्रुटिनी जी आहे ती योग्य नाही बरोबर आहे म्हणजे आधी विधिमंडळाचा निर्णय महत्वाचा आणि त्यानंतर त्याची लिगल स्क्रुटनी केली जावी अभय सर this time.